मास्क न घातल्याचा राज ठाकरेंना फटका, सर्वांनी मास्क घातलं म्हणून मी नाही घातलं असं राज ठाकरेंचं हसत हसत उत्तर। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अद्यापही पुढील काही काळ मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक आहे। त्यामुळेच राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य केले आहे। लॉकडाऊन आणि कोरोना रोगाचा प्रसार वाढू नये यासाठी काळजी म्हणून नियमांचे कडेकोट पालन करण्याचे सरकारने बजावले आहे। मात्र असं असतानाही देखील मनसे प्रमुख राज ठाकरे अनेक वेळा मास्क परिधान न करताच प्रवास करत असल्याचे समोर आले। परंतु यावेळी मास्क न घातल्याचा फटका राज ठाकरेंना बसला असल्याचं समोर आलंय। राज ठाकरे कुटुंबासह शुक्रवारी मुंबईहून अलिबागला रवाना झाले होते। त्यावेळी त्यांनी मुंबई मांडवा रोरो फेरीने प्रवास केला। यावेळी रोरो बोटीत प्रवाशांनी धूम्रपान करू नये आणि मास्क परिधान करावा अशी उद्घोषणा केली जात होती। मात्र राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न परिधान करताच उभे होते। यावेळी त्यांनी सिगारेटही शिरगवली होती। या सर्व प्रकारानंतर बोटीवरील अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना नियमांची माहिती दिली। त्यानंतर आपली चूक लक्षात येताच राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली। त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न केल्यामुळे राज ठाकरेंनी 1000 रुपयांचा दंड देखील भरला अशी माहिती समोर आली आहे। याआधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती। मंत्रालयात झालेल्या या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह राज ठाकरे देखील उपस्थित होते। मात्र यावेळी राज ठाकरे यांचा अपवाद वगळता सर्वच जणांनी मास्क घातले होते। त्यानंतर तुम्ही फेस मास्क का लावला नाही असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला। त्यावर सगळ्यांनी मास्क घातलाय म्हणून मी मास्क घातलेला नाही असं उत्तर राज ठाकरे यांनी हसत हसत दिलं होतं। तत्पूर्वी मुंबई जमावबंदी असतानाही काही दिवसांआधी वरळीतील नागरिकांनी राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। मनसे पक्षात प्रवेश करण्यासाठी विरळीत सामाजिक संस्था सामाजिक मंडळाचे कार्यकर्त्यांनी कृष्णकुंज बाहेर हजेरी लावली होती। मुंबईत जमावबंदीचे आदेश असताना एकाच ठिकाणी एवढे लोक कसे जमले याविषयी प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले होते। दरम्यान राज्यात 12,08,642 कोरोनाबाधित झाले असून मृतांचा आकडा 32,671 झाला आहे। राज्यात रविवारी 26,408 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर आत्तापर्यंत 1,84,341 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। मात्र कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सध्या जगभरात मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनेक देशांनी अनिवार्य केला आहे। राज्यातही मास्क न घातल्यास 1,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली। अशा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा VIP राष्ट्र सह्याद्री। आवाज जनतेचा, प्रयत्न जनताचा।